श्रोतो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रोतो, प्रत्येक दत्तभक्तांची इच्छा असते की जीवनामध्ये एकदा तरी गिरणार यात्रा आणि गिरणार परिक्रमा करता यावी. परंतु दत्तप्रभू ही संधी सगळ्यांना देत नाहीत. काहींचा हा योग लवकर जुळून येतो तर काहींना यासाठी खूप विलंब लागतो. परंतु जेव्हा हा योग जुळून येतो तेव्हा आतुरता लागते त्या प्रभूच्या भेटीची आणि मग सुरुवात होते एका स्वर्गीय प्रवासाची. चला तर आपणही असाच प्रभूभेटीचा प्रवास करूयात. गिरणार परिक्रमा आणि गिरणार यात्रा अनुभवूयात आजच्या या अनुभवासह. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे डॉक्टर निलिमा नितीन मांडेकर यांनी चाकणवरून. चला तर आपणही त्यांच्यासोबत त्यांच्या या अनुभवासह गिरणार यात्रा आणि दत्तप्रभूंचं दर्शन करूयात आणि श्रवण करूयात त्यांच्या या अनुभवाला. पण तत्पूर्वी आपल्यासह असे अनुभव घडून आलेले असतील तर आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर श्रवण करूयात आजच्या या अनुभवाला डॉक्टर निलिमा मांडेकर यांच्या शब्दांमध्ये. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. गिरणार परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती. ऐसा नामाचा हा संग निज रूपी करो दंग. देह भान हरपून होई दत्त अंतरंग. गिरणार पर्वताची महती मी अनेकांकडून ऐकली होती. परिचयाचे व्यक्ती गिरणारला जाऊन आल्याचे कळाल्यानंतर त्यांचे भाग्य खरंच थोर वाटायचं. श्री दत्त परिक्रमा ही माणसाची शक्ती केंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे. धार्मिक स्थळे मंदिरे यामध्ये महात्म्यांचे तपसामर्थ्य असते. अशा स्थानांच्या दर्शनाने चित्तशुद्धी मनस्थिरता प्राप्त होत असते. लोक रंग बदलते हे लेकिन गिरणारवाला वक्त बदलता आहे. आणि खरंच वक्त बदलला. गिरणारला जाण्याचा योग आला. घर नोकरी शिक्षण यामधून योग्य योग जुळून येणे महत्त्वाचा ठरते. तो योग दिवाळीमध्ये जुळून आला. दिवाळीच्या सुट्ट्या आणि गिरणार पर्वताचे कोजागिरी पौर्णिमेची परिक्रमा या तारखा मनासारख्या जुळल्या आणि गिरणारला जायचे नियोजन नक्की झाले. श्री दत्त सेवा यात्रा परिवार पुणे यांच्यासोबत आध्यात्मिक जोडणी झाली. खरंच एक नवीन आध्यात्मिक यात्रेची सुरुवात झाली. परिक्रमेची प्रचंड उत्सुकता होती. माझ्या मनामध्ये नेहमीच परमेश्वरी शक्तीचे प्रत्यक्ष साकार रूप पाहण्याची इच्छा होती. गिरणारला परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात भेटतोच याबद्दल मी खूप वाचलं ऐकलं होतं. शेवटी गिरणारला जाण्यासाठीचा दिवस ठरला. 22 ते 28 नोव्हेंबर या दिवसाचे नियोजन झाले. जाण्याची तयारी खूप होती. 15 दिवस चालण्याचा सराव असावा अशी अट यात्रा परिवाराची होती. मला तर चालण्याची सवय अजिबातच नव्हती, त्यामुळे दररोज थोडे चालण्याचा सराव केला. यात्रा परिवारातील श्री विनीत ढवळे आणि डॉक्टर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पुणे मुंबई येथील भक्त होते. जवळपास 70-80 जण भाविक होते. त्यामध्ये आम्ही पुण्यावरून ओळखीच्या दोघीजणीच, माझी मैत्रीण वर्षा आणि मी, मैत्रिणीची आत्या सौ शिंगारे येणार होत्या. पण त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. या नियोजित प्रवासामध्ये माझी मैत्रीण हीच माझी सोबती होती. परंतु तिचे येणे काही कारणास्तव रद्द झाले. तिचे येणे जरी रद्द झाले असले तरी माझा परिक्रमा करण्याचा निर्णय आणि विश्वास ठाम होता. मी गिरणारला जाणारच असा निश्चय करून मी प्रवासाची तयारी केली. 22 नोव्हेंबर संध्याकाळी पुणे स्टेशनला पोहोचले. पुणे स्टेशनला गेल्यानंतर बाकीची टीम मेंबर्सची ओळख झाली. पुण्यातील सौ शिंगारे, मैत्रिणीची आत्या, रेणुका दीक्षित काकू आणि सुमन डोळस काकू या ओळखीच्या झाल्या. त्यांच्यासोबत माझा प्रवास सुरू झाला. रेणुका दीक्षित काकूंच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यांना चढता उतरता येत नव्हते. दोन्ही काकू रिटायर्ड झालेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला आम्ही दुपारी राजकोट रेल्वे स्थानकावर पोहोचलो. राजकोटपासून जुनागड 102 किलोमीटर आहे.
राजकोटपासून बसने 2.5 तासांचा प्रवास करून संध्याकाळी जुनागड येथे पोहोचलो. जुनागडपासून गिरणार 2 किलोमीटर आहे. जुनागडवरून रिक्षाने प्रवास करून गिरणार येथील कच्छी भवनजवळील जैन धर्मशाळेमध्ये पोहोचलो. निवासाची छान सोय होती. भवनाच्या समोर गिरणार दिसत होता आणि जेवणाची राहण्याची सोय यात्रा परिवाराकडून सुयोग्य पद्धतीने करण्यात आली होती. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी परिक्रमासाठीच्या सूचना यात्रा परिवाराकडून आम्हाला देण्यात आल्या. परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पवित्र संस्था सभोवतालच्या मार्गाला फेरी मारणे. प्रदक्षिणा घालणे हे एक उपासनेचे आणि भक्तीचे अंग आहे. कृतज्ञता, श्रद्धा, प्रार्थना याचा मनोरम आविष्कार परिक्रमेमध्ये असतो. प्रदक्षिणा किमान 3, 5, 7, 11, 21, 51, 63, 108 अशा घातल्या जातात. मनातील कुविचारांचा त्याग करून सन्मार्गाने पुढे जाण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरते. ऐहिक आणि प्रापंचिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. गिरणार यात्रा परिक्रमा का करतात यामागे 24,000 वर्षांपूर्वींची कथा आहे. साधारणतः 30,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी 25,000 किलोमीटर होता. एका क्षणाला अख्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा. त्यावेळी पर्वतांना पंख होते असा दक्षिण भारतीय साहित्यामध्ये उल्लेख आहे. ब्रह्मदेवांनी पृथ्वी नियोजन करताना ते पंख कापले, म्हणजे हवेचा वेग ताशी 20 ते 100 किलोमीटरवर आणला. त्यावेळी गिरणार पर्वत समुद्रामध्ये लपून बसला. गिरणार हा हिमालय पुत्र माता पार्वतींचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा 20,000 वर्षांपूर्वी हिमालयात झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरणार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला. समुद्रापासून अवघ्या 50 किलोमीटरवरती हिमालयामध्ये तो जाऊ शकला नाही. पुढच्या त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती आणि भगवान शिवासह गिरणार मुक्कामी आल्या. शिवपार्वती विवाहामध्ये सर्व देव, सर्व ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्टसिद्धी, नवनिधी, 52 वीर, 64 मातृका, 11 जलदेवता, 9 नाग, 8 वसू, कुबेर भंडारी आले. त्यांच्यासह शिवपार्वती 4 दिवस गिरणारवरती होते. त्या काळामध्ये सर्व देवतांनी गिरणारच्या अरण्यामध्ये मुक्काम केला. आजही कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दिवसामध्ये सर्व देवता गिरणारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात. परिक्रमेमध्ये एक रात्र मुक्काम करावा म्हणजे या देवतांचे सानिध्य आणि आशीर्वाद मिळतात. याकरता ही परिक्रमा केली जाते. शास्त्रानुसार 3 गिरणार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते. 24 नोव्हेंबरला सकाळी आम्ही लवकर उठलो. पहाटेचे वातावरण अगदी मोहक होते. मनाला परिक्रमेची ओढ आणि उत्सुकता लागली होती. जैन मंदिरातील गुरुजींनी आमच्याकडून संकल्प करून घेतला. यात्रा परिवाराकडून संध्याकाळची जेवणाचे पार्सल देण्यात आले. गणेशाचे आणि दत्त महाराजांचे स्मरण करून परिक्रमेला सुरुवात केली. दत्त नाम जय घोष, जय गिरणारी म्हणत परिक्रमा सुरू झाली. गिरणार परिक्रमा हा मार्ग 38 किलोमीटरचा आहे. यामध्ये 3 पडाव लागतात. पहिला हा 22 किलोमीटरचा जिना बाबाची मथी, दुसरा पाडाव 8 किलोमीटरचा मालवेळा आणि तिसरा पाडाव 8 किलोमीटरचा बोरदेवी. बोरदेवीपासून 10 किलोमीटर गिरणार पायथा असा हा मार्ग आहे. परिक्रमा मार्गावर या कालावधीमध्ये खूप गर्दी होती. जवळूनच आम्ही काठी घेतली जी परिक्रमेमध्ये खूप उपयोगी ठरते. सुरुवातीला चढ लागतो. काठी टेकवत चढ चढायला सुरुवात केली. तासाभरामध्येच मानवी वस्ती मागे पडली आणि जंगलामध्ये आमचा प्रवेश झाला. घनदाट अरण्यामध्ये दाट झाडी, काहीसा पक्का आणि काहीसा कच्चा रस्ता. सौ शिंगारे आणि मी आम्ही दोघे सोबत चालत होतो. परिक्रमेला पुणे, मुंबई यावरून येणारी दत्तभक्त आणि त्यांचे ग्रुप मधून मधून दिसत होते. गुजराती तरुण मुले जास्त दिसत होती.
त्याचप्रमाणे मुलाबाळांना सोबत घेऊन आलेले गुजराती कुटुंबही खूप प्रमाणामध्ये होते. बहुतांश गुजराती बायका डोक्यावरती सामानाचं ओझं घेऊन चाललेल्या होत्या. पुरुष मात्र रिकाम्या हाताने चालताना दिसत होते. परिक्रमेसाठी फक्त 5 दिवस त्या अरण्यामधून जाण्याची परवानगी असते. रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. जंगलातील रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. झाडाच्या सावलीमध्ये उतारावर नारळ, कलिंगड, शरबत, कणीस, बॉबी हे विक्रीसाठी घेऊन बसलेले विक्रेते दिसत होते. जिथं प्रवासी वाहतूक, मालवाहतूक करणे शक्य नाही अशा ठिकाणी फेरीवाले, विक्री करणारे लोक सामान कसे आणत असावेत असा प्रश्न मला पडला. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत होती. झाडांच्या सावलीतून चालल्याने ऊन जाणवत नव्हते. दम आणि घाम याने मात्र दमछाक झाली होती. एनर्जी टिकावी म्हणून मध्ये मध्ये ग्लुकोजचे पाणी घेत आम्ही पुढे चालत राहिलो. साधारणपणे 12 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर जिनाबाबाची मढी हे ठिकाण लागलं, जिथे जिनाबाबांची चिलीम आणि त्यांचे मंदिर आहे. जिनाबाबा या चिलिमीमधून त्यांच्या योगसामर्थ्याने आत बाहेर करायचे. मंदिर परिसरामध्ये आजूबाजूला नागा साधू होते, भस्म धारण केलेले, उग्र आणि तापट भाव चेहऱ्यावर असलेले साधू भीतीदायक वाटत होते. नागासाधूंचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. परिक्रमेमध्ये मध्ये मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जेवणासाठी लंगर होते. गुजरात पोलीस कॅम्प होते. पोलीस माईकवरून सूचना देत होते. व्यवस्था नीट राहण्यासाठी धडपडत होते. आमच्या ग्रुपने गुजरात महिला पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या व्यवस्थापनाचे आणि कामाचे कौतुक केले, त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्याच ठिकाणी आमचे सर्व ग्रुप मेंबर्स आल्यानंतर आम्ही लंगरमध्ये जेवण केले. अत्यंत सात्विक आणि साजूक तुपातले जेवण खाऊन मन समाधान पावले. त्या अन्नदात्यांना खूप धन्यवाद दिले. या गिर अभयारण्यामध्ये अवघड ठिकाणी अन्नदान करणे म्हणजे महापुण्यदायक कार्य म्हणावे लागेल. अन्नदानाच्या व्यवस्थेसाठी लागणारी सामान तिथपर्यंत आणण्यासाठी त्यांना काय काय कष्ट करावे लागत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. परिक्रमावासियांना, भुकेल्यांना, दमलेल्यांना मिळालेले हे अन्नदान चालण्यासाठी नवऊर्जा देत होते. चढ चढल्यानंतर आलेला थोडासा उतार सपाट भाग चालण्यासाठी बरा वाटत होता. शरीर थकले होते पण पाय चालत होते. मी प्रचंड दमलेले असल्याकारणाने सावकाश चालत होते. ग्रुप कधी पुढे गेला हे मला कळालेच नाही. मी खूप गर्दीमध्ये सापडले होते, परंतु आमच्या ग्रुपने दिलेल्या टोप्या मला दूरवर दिसत होत्या. त्यांना पाहून आपली लोक आहेत या विचाराने मी सावकाश चढचढत होते. तिकडे माझ्यासोबत असणाऱ्या सौभाग्यवती शिंगारे मला सगळीकडे शोधत होत्या. आमच्या ग्रुपकडे एक वॉकी टॉकी दिला होता, त्यावर मी कुठे आहे याची खात्री चालली होती. मी मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ एकटीच मार्गक्रमण करत होते. विचार केला तर पृथ्वी तलावर आपण एकटेच असतो. आपला जीवन प्रवास हा आपलाच असतो, नाही का? पाय उचलत नव्हते. मोठमोठे दगड पार करून हात टेकवत मी चालत होते. आजूबाजूला खूप गर्दी होती. लोक गरीब, अज्ञान जास्त वाटत होते. काही लोकांनी जंगलामध्ये दगडाची चूर केली होती, त्यावर डाळ भात, भाजी हे सर्व काही शिजून खात होते. जिनाबाबा मढीपासून 8 किलोमीटर गेल्यावर मालवेला हे ठिकाण आहे. मालवेला म्हणजे जंगलातील थोडासा सपाट भाग जिथे आपण मुक्काम करू शकतो, रात्रीची विश्रांती घेऊ शकतो. आणि म्हणून या छोट्याशा सपाट भागामध्ये जागा मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. प्रचंड गर्दी जमा झाली होती. माझा ग्रुप मला 3 तासानंतर या ठिकाणी भेटला. आम्ही पटकन जाऊन मैदानामध्ये सतरंज अंथरली आणि जागा पकडली. मालवेला येथे कालीमातेचे मंदिर आहे. दर्शन घेऊन झोपावे म्हणून आम्ही दर्शनासाठी गेलो. दक्षिणमुखी कालीमातेचे रूप पाहून खूप आनंद झाला. मी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची जीवनचरित्र वाचली होती. महाकालीचे रूप आणि दर्शन यांची ओढ मला होती. देवीचे रूप पाहिल्यानंतर मला अत्याधिक आनंद झाला.
मी एकदा दर्शन घेतले तरीही मी पुन्हा दर्शनाला उभी राहिले. पुजारी माझ्याकडे बघून हसला आणि त्याने तशा जवळच्या पात्रामधून 1 रुपयाचे नाणे स्मित हास्य करत मला दिले. मी आनंदाने ते नाणे घेतले आणि त्या नाण्याच्या रूपाने देवीचा आशीर्वादच मला मिळाला अशा आनंदात मी शरीराच्या वेदना विसरली. आम्हाला यात्रा परिवाराने दिलेली खाण्याची पार्सल्स आम्ही काढली, परंतु अजिबातही खाण्याची इच्छा नव्हती. आमच्या शेजारी एक गुजराती भाभी आणि तिची 3 मुले होती. आम्ही सर्वांनी ती पार्सल्स त्यांना दिली. त्यांनी ते 1 मिनिटातच संपवले. अन्नाची बरी किंमत अशा ठिकाणी आल्यावरच आपल्याला समजते. आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु झोप लागत नव्हती. आम्ही मालवेलला पोहोचल्यानंतर जवळजवळ 4 तासांनी रेणुका काकू पोहोचल्या. त्यांना पाहून आम्ही अक्षरशः साष्टांग दंडवत घातले. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये एका गुडघ्याला वेदना असताना केवळ श्रद्धा आणि भक्ती आणि इच्छेच्या जोरावर त्या तिथे पोहोचल्या होत्या. आम्हाला वाटले की त्या माघारी गेल्या असाव्यात, परंतु कासवाच्या गतीने त्या तिथे पोहोचल्या. विश्वास हा परमेश्वर भक्तीचा प्राण आहे. विश्वास या शब्दामध्ये श्वास सामावलेले आहे. श्वास हा जीवनाचा आधार आहे आणि याच श्वासरहित विश्वासाच्या जोरावर आपण अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो. लहानपणी अंगणामध्ये झोपायचो. आता ना अंगण ना रात्रीच्या आकाशाखाली झोपण्याची परिस्थिती, परंतु या ठिकाणी उघड्या मैदानातील मोकळ्या आकाशाखाली झोपण्याचा अनुभव पुन्हा एकदा नव्याने घेता आला. थंडीचे दिवस होते, थंडगार वारा येत होता. कोणाचे पाय कोणाच्या डोक्याजवळ असे आम्ही आडवे तिडवे जिथं जागा मिळेल तिथं पडलो होतो. ज्यांना सपाट जागा मिळाली नाही ते कुठेतरी उतारावर दगडावर झोपले होते. आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र होता. वरती आकाश दिसत होते, परंतु खाली मात्र आजूबाजूला दाट झाडी असल्यानं अंधार दिसत होता. थंडीने झोपही येईना आणि परिक्रमावासियांची रात्रभर ये जा चालूच होती, त्यामुळे रस्ता चालूच होता. काही जण विश्रांती न घेता परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चालत होते. मलाही झोप येईना. आम्ही ठरवले की उगाच थंडीमध्ये कुडकुडत बसण्यापेक्षा चालून थंडीही लागणार नाही आणि आपली परिक्रमाही लवकर पूर्ण होईल. आणि म्हणून आम्ही 4 तासांची विश्रांती घेऊन उठलो. साधारणपणे 1 वाजता उठलो आणि चालू लागलो. रेणुका काकूंच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा शरीराला होणाऱ्या वेदनांबद्दल 1 अक्षरही बोलल्या नाहीत. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये जवळपास 25 वर्षांचा फरक होता. त्याप्रमाणे माझ्या शेजारी 3 रिटायर्ड मैत्रिणी गप्पा गोष्टी करत होत्या. त्यांचे वय 60च्या दरम्यान होते, परंतु त्यांच्यातही तरुणांना लाजवेल असा उत्साह होता. काकूंकडे पाहून वेदना विसरायला झाल्या. त्याही आमच्याबरोबर उठल्या आणि तेवढ्याच उत्साहाने चालू लागल्या. खरंच त्यांच्या ध्येयासमोर मी नतमस्तक झाले. ईश्वराचे पावलोपावली ध्यान स्मरण म्हणजे परिक्रमा. ईश्वर सान्निध्य घडवण्याची ती एक योजना आहे. जेवढा मार्ग कठीण तेवढीच ईश्वराचे सान्निध्य अधिक भासते. भक्तीची शक्ती भक्तांभोवती विश्वासाचे आवरण घालते. समर्पण भावनेची प्रचिती मला या परिक्रमेमध्ये आली. लहान मुलासारखा आपल्या पित्यावर विश्वास ठेवला तर पिता आपल्याला झेलणारच. सपाट भाग आता संपला होता. आता तिसरी तीव्र चढण आली. चढावरही जिथे जागा भेटेल तिथं माणसं झोपलेली होती. 8 किलोमीटर चालल्यानंतर बोरदेवी फाटा लागला. बोरदेवी मंदिरामध्ये जाण्यासाठी मुख्य परिक्रमा मार्गापासून 2 किलोमीटर आत जावे लागते. मंदिर परिसरामध्ये गर्दी होती. आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेलो. मंदिरात देवीचं दर्शन घेतले. चालल्यामुळे आता उष्णता मिळाली होती. घाम येऊ लागला होता, त्यामुळे थंडी गायब झाली होती. मंदिर परिसरामध्ये थोड्या वेळापूर्वीच एका मुलीला वाघाने नेली अशी बातमी कळाली. अशी दुर्दैवी घटना इथे पहिल्यांदाच घडली होती. आपल्याकडे बिबट्या मनुष्यवस्तीत येणे आता नित्याचे झाले आहे. इथे तर आपण त्यांच्याच आधिवासात आलो आहे. दुःख आणि भीती अशा दोन्ही भावना तयार झाल्या. बोरदेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत पहाटेचे 4 वाजले होते.
पहाटेची वेळ होती, तरीही रस्त्याकडेने दुकाने, पाणीवाले, इतर विक्रेते जागेच होते. बोरदेवीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परिक्रमा मार्गाला लागलो. परिक्रमा करताना अनेक प्रश्न निर्माण होतात. आपण जीवाला इतका त्रास का करून घेतो? आपली भक्ती आपण घरातूनही करू शकतोस ना, मग इतका त्रास कोणी सांगितला? कठीण रस्ता पार करून या लाखो लोकांना काय मिळते? असा प्रश्न सहज मनात येतो. गिरणार परिक्रमा 3 वेळा केल्याने कैलासाचे पुण्य मिळते अशी ही एक कथा आहे. शरीराच्या वेदनेचा कसलाही बाऊ न करता श्रद्धेच्या बळावरती कठीण रस्ता पार करणाऱ्या दीक्षित काकू प्रत्यक्ष उदाहरण होत्या. प्रश्न नास्तिकाला पडणार, आस्तिक परमेश्वर भक्तीमध्ये सहज कठीण रस्ता पार करणार. मनातला द्वैतभाव कमी होत होता, दिवस उजाडत होता, मनातल्या शंका दूर झाल्या. शरीराला कष्ट पडले तर आत्मजागृती वेगाने होते, परमेश्वरी शक्तीचा परिचय तेवढ्याच तीव्रतेने होतो. लाखो लोकांचे श्रद्धाभाव वाट तुडवत होता, पावलांचे ठसे मातीत उमटत होते. त्या उमटलेल्या पावलांवरती 5 दिवसांमध्ये 1000 लोकांचे पाय उमटत होते आणि त्यातूनही ती भक्तीची वाट अधिक घट्ट होत होती. यात्रेकरूंसाठी मोफत नाश्ता, चहा देण्यासाठी अनेक भाविक आभास देत होते, जेवण, चहा, नाश्ता, पाणी देण्याची सेवा करत होते. आम्ही एका ठिकाणी चहा घेतला, त्यांचा सेवाधर्माचा खूप हेवा वाटला. या लोकांना खरा सेवाधर्म आणि पुण्यधर्म कळलेले आहे. परिक्रमावासियांना अन्नपाण्याची दिलेली ही सेवा लाख मोलाचा आशीर्वाद मिळवून देणारी ठरत होती. विक्रीला ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या पैसे देऊन मिळाल्या तरी त्या पाण्याच्या बाटल्यांची किंमत या गिरणार जंगलामध्ये 1 लाख रुपये वाटत होती. मी मनोमन त्यांचे खूप आभार मानले. परमेश्वराचे नाम, चिंतन आणि विचार मनामध्ये चालूच होते. ईश्वराला एक शक्ती म्हणतात, तीच शक्ती जी तुमचा आत्मा उद्धारते. परिक्रमा पूर्ण होण्यासाठी आणखी 8 किलोमीटर अंतर बाकी होते. बऱ्यापैकी उजेड होत होता, लोकांची गर्दी आता कमी होत चालली होती. वळणावळणाचा डांबरी रस्ता तर लागला होता. वळणावर बसत उठत आम्ही चाललो होतो. दूरवरून शहराचा भाग दिसत होता, पशुपक्ष्यांचा आवाज येत होता. हा संपूर्ण रस्ता पार करेपर्यंत असंख्य विचार मनामध्ये आले. आपण या मार्गावरून चालल्यानंतर आपले पापकर्म नष्ट होतात असे मी ऐकले होते. विचारामध्ये स्पष्टपणा, भक्तिमार्ग, परमेश्वर शक्तीचा परिचय या परिक्रमेमध्ये झाला आणि यालाच पुण्य कमावणे म्हणत असावे. गिरणार मंदिराचे प्रवेशद्वार लागल्यावर आमची परिक्रमा पूर्ण झाली. आम्ही प्रवेशद्वाराजवळच नतमस्तक झालो. ही परिक्रमा निर्विघ्नपणे पार केल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. तेथून आणखी 2 किलोमीटर आमचे राहण्याचे ठिकाण होते. आम्ही धर्मशाळेचा रस्ता पकडला. परिक्रमा पूर्ण झाल्याचा खूप आनंद होता. भक्तिभाव आपल्याला तारून नेतो आणि विश्वास असेल तर आपण कुठलीही कठीणातील कठीण गोष्ट पूर्ण करू शकतो. हा एक विश्वास मनामध्ये निर्माण झाला. कदाचित पुण्यकर्म यालाच म्हणतात. मनातील वाईट विचार आणि ऊर्जेशी एकरूप होणे तेच पुण्यकर्म. या परिक्रमेमधून आम्हाला ते मिळाले. पूर्तीचा आनंद, मनामध्ये उत्साहाच्या उंचच उंच लहरी उठत होत्या, ज्याने मन तेजोमय झाले होते. संध्याकाळी गिरणार चढण्याचे नियोजन होते. पायांना प्रचंड वेदना जाणवत होत्या, पावले उचलत नव्हती, 2 पायऱ्या उतरणेही शक्य नव्हते. 2 वेळा पेनकिलर घेतल्या तेव्हा मला जरासा आराम वाटला. त्या दिवशी खूप पाऊस पडला होता त्यामुळे रोपे बंद होता. माझी पहिली गिरणारवारी होती त्यामुळे मला संपूर्ण पायीच गिरणार चढायचे होते. ज्यांनी रोपेने जायचे ठरवले होते त्यांनाही आता पायीच जावं लागणार होतं. रोपे कधी चालू होईल याबद्दल कोणतीही शाश्वती नव्हती. ग्रुपचे सर्व मेंबर्स 10:30 वाजता निघणार होते. मी आणि सौ शिंगारे आम्ही दोघींनी रात्रीच्या जेवणानंतर 9 वाजता गिरणार चढण्याचे ठरवले. रात्रीच्या 9 वाजता आम्ही गिरणार चढण्याला सुरुवात केली.
प्रथम गिरनार पायथ्याला असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतले. गिरनारच्या एकूण 10,000 पायऱ्या आहेत. गिरनारच्या पहिल्या पायरीवर नाक घासून मी परमेश्वर शक्तीपुढे नतमस्तक झाले. 10,000 पायऱ्या हे केवळ तुझ्या कृपेने मी सर करू शकते असे म्हणून संपूर्ण शरण जाऊन मी गिरनार चढण्यासाठी सुरुवात केली. 10-12 पायऱ्या चढल्यानंतर दमछाक होत होती. माझ्यासोबत असणाऱ्या सौ शृंगारे ह्या खूप धार्मिक होत्या. त्यांचे सतत नामस्मरण चालू होते. ते त्यांच्याच भक्तीच्या धुंदीमध्ये चालत असायच्या. मी मात्र दमत होते आणि मागे राहत होते. गिरनार चढताना मध्ये मध्ये मंदिर लागत होते. त्यांचे दर्शन घेत घेत सावकाश माझे चालणे सुरू होते. सौ शृंगारे खूप पुढे गेल्या होत्या. 200 पायऱ्यांवर भैरवनाथाच्या मूर्त्या होत्या. त्यांचे दर्शन घेतले. पुढे पायऱ्यांवर नंबर लिहिलेले होते. कितीही नाही म्हटलं तरी आपण किती चाललोय हे पाहण्यासाठी त्या नंबरकडे लक्षच जात होते. अजूनही आपण आपल्या ध्येयापासून किती अंतर दूर आहे याचा अंदाज त्यामुळे येत होता. नामस्मरण करत करत माझं चालणं सुरू होतं. मी बसत उठत निघाले होते. मागून ग्रुप येत होते आणि पुढे जात होते. मी मात्र एकटीच चाललेली होते. पुढे गेल्यावर तरुण मुलांचा ग्रुप छानपैकी दत्तभजन भक्तिगीते म्हणत पुढे चालत होता. तरुण मुलांमध्ये असणारी ही भक्ती पाहून खूप आनंद झाला. मागेपुढे बघत मी निरीक्षण करत निघाले होते. जसं वर चाललो तस तसे अंधार दाट दिसत होता. आता लाईटचा उजेड कमी होत चाललेला होता. मध्ये मध्ये दुकानं विक्रेत्यांची स्टॉल्स होते. काही ठिकाणी मात्र अंधारच असायचा. त्या ठिकाणी बॅटरी लावावी लागत होती. 2,000 पायऱ्या चढल्यानंतर बेलनाथ बाबा समाधी लागली. त्यानंतर भरतहरी गोपीचंद गुफेमध्ये दर्शन घेतले. मालेगाव इथे प्रभू श्रीरामांचे मंदिर होते. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. 2,600 पायऱ्यांवर रानकादेवी मंदिर लागलं. तेथे देवीचे दर्शन घेतले. 3,600 पायरीवर प्रसूतीबाई देवीचे मंदिर आहे. लहान मुलांना देवीच्या दर्शनाला आणलं जातं. इतक्या पायऱ्या चढल्यानंतर खूप एनर्जी डाऊन झाली होती. बाटलीचे ओझे सहन होत नव्हते. घामाच्या थारा येत होत्या. अंगावरचे जॅकेट फेकून द्यावे असं वाटत होतं. पाण्यामध्ये ग्लुकोज घालून कृत्रिम उत्साह आणण्याचा प्रयत्न मी करत होते. आपल्याला शक्य होईल का 10,000 पायऱ्या चढणे अशा नाना शंका मनामध्ये येऊ लागल्या. पुढे नेमिनाथ महाराजांचे सुंदर मंदिर लागले. या ठिकाणी अत्याधुनिक बांधकाम पाहून आश्चर्य वाटले. मंदिर बंद होते त्यामुळे मंदिराचे नक्षीकाम पाहून पुढे निघाले. देव आपल्या धैर्याची परीक्षा पाहत असतो. जसजसं वरती चालले होते तसतसे धैर्य खचत होते. असं वाटत होतं आता मला पुढे चढवणारच नाही. तेवढ्यात माझ्या मागून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष करणारा एक समूह आला आणि वेगाने पुढे निघूनही गेला. त्यातील एक उंचपुरी व्यक्ती चालताना दिगंबराचा जयघोष करत चाललेली होती. पहाडी आवाज, आवाजामध्ये दमदारपणा आणि पायऱ्या चढूनही कुठेही न थकलेला भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पायऱ्या चढतानाही त्यांच्या आवाजाची खणक आहे तशीच होती. मी बसले त्या ठिकाणी. ती व्यक्ती माझ्याकडे रोकून पाहत म्हणाली, उठ, बसू नकोस, उठ, चल. असे ऐकल्यावरती मी मात्र खूप घाबरले. ही व्यक्ती माझ्या परिचयाची नाही तरी मला त्यांनी आज्ञेवजा सूचना केली होती. आजूबाजूला कोणीही नव्हते. कदाचित सगळ्यांना बरोबर घेऊन जावे असे त्या व्यक्तीला वाटत असावे. मी स्मित हास्य केले, चटकन उठले आणि चालू लागले. आता 1:30 वाजले होते. मध्यरात्री या व्यक्ती किती भक्तिभावाने उत्साहाने भजन म्हणत होत्या. त्याचे कारण भक्ती तर होतेच, पण त्याचप्रमाणे गीते नामस्मरण केल्याने उत्साह आणि बळ मिळते, जे कठीण पर्वत सर करण्यासाठी आवश्यक होते. शक्ती ऊर्जा भजनातून मिळत असते. त्यामुळे सर्वजण शरीर वेदना विसरून भजनामध्ये दंग होत होते. मला मात्र मनाची शांतता प्रिय आहे. शांततेमध्ये तत्वांचा शोध घेणं मला आवडतं. ती अनोळखी व्यक्ती माझ्या मागे पुढे होती त्यामुळे न बसता मी चालत होते. पुढे गेल्यावरती गोमुख गंगा हे ठिकाण लागले. तेथे गंगेश्वर महादेव मंदिर, जे गायीच्या मुखातून पाण्याचा झरा अखंड वाहते ते तिथे आहे.
महादेवांचे मी दर्शन घेतले. ती व्यक्ती मंदिरामध्ये बसून मोठ्या आवाजामध्ये दिगंबराचा जप करत होती. आवाजामध्ये तोच खणकेदारपणा होता. त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. मी पटकन पुढे निघाले. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर अंबामाता मंदिर लागलं. मातेचे मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. मातेचे दर्शन घेतले. माझ्यासोबत आलेल्या सौ शिंगारे मला इथे भेटल्या. आम्ही मंदिर आवारामध्ये बसून थोडंसं जेवण केलं. थंड वारा येत होता. आराम केल्याने थोडे सुखावलं होतं. अंबामाता मंदिराला जोडूनच रोपवे होता. आतापर्यंत आपण अर्ध अंतर पार केलं. यापुढे अर्ध अंतर राहिलं होतं. थकल्याने पूर्णपणे गळून गेल्यासारखं वाटत होतं. परंतु तरीही आम्ही ग्लुकोज पाणी घेऊन उठून चालू लागलो. थोडं चालल्यावरती सौ शिंगारे पुन्हा पटपट पुढे गेल्या. आजूबाजूला अनोळखी माणसं होती. सगळेजण ग्रुपने येत होते. बसत उठत मी एकटीच त्या ठिकाणी चालत होते. खूप ऐकलेलं आहे की गिरणारवर देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दर्शन देतो. मला परमेश्वर प्रत्यक्ष दिसावा अशी मी प्रार्थना करत निघाले. पायऱ्यांचा उतार कधी तीव्र होता, कधी वळणाच्या तर कधी अंगावर येणारे कडे. कड्यांच्या बाजूने असलेल्या पायऱ्या कधी निसरड्या पायऱ्या होत्या. मला फक्त पायऱ्या चढताना त्रास होत होता. परंतु ह्या 10,000 पायऱ्या ज्यांनी बनवल्या त्यांच्या मेहनतीला खरंच सलाम. त्यांच्या कष्टामुळेच दत्तदर्शन सहज शक्य होतं. मनोमन मी त्यांचे आभार मानले. बाजूने मंदिर, दुकानं, पुन्हा पायऱ्या असा मार्गक्रम चालूच होता. यात्रेकरूंना बसण्यासाठी दुकानदारांनी मध्ये मध्ये बाकडे ठेवले होते. त्या छोट्या छोट्या दुकानाच्या कडेला असलेले ते बाक श्रमपरिहार करण्यासाठी सहाय्यभूत करत होते. ज्यांनी ते बाक ठेवले त्यांचे लोक खूप आभार मानत होते. पायरीच्या बाजूला दगडी कठडे होते. त्या पलीकडे थोडी जागाही शिल्लक नव्हती. वॉशरूमसाठी कुठेही जागा नव्हती. तहान, खांब, दम असा शरीराचा क्रम चालूच होता. 5,500 पायऱ्या झाल्यानंतर गोरक्षनाथ टेकडी लागली. गोरक्षनाथांच्या मूर्तीचे मनोभावी दर्शन घेतले. मंदिरातील धुनी दर्शन घेऊन त्यावरती भस्म कपाळाला लावले. मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या गोरक्षनाथांच्या पादुकावर मस्तक टेकवलं. गोरक्षनाथांची महिमा, त्यांचे तपसामर्थ्य याबद्दल खूप वाचले होते. गोरक्षनाथांचे साक्षात दर्शन व्हावे अशी खूप इच्छा होती. गोरक्षनाथांच्या पादुकांजवळ सौ शिंगारे भेटल्या. आम्ही त्यांच्या चरणांजवळ थोडासा विसावा घेतला. गोरक्षनाथ टेकडीपासून गुरुशिखरापर्यंत दर्शन रांग लागली होती. 4,000-5,000 पायऱ्यांवरती लोक उभी होती. यामुळे दर्शनाला 4 तास उशीर लागणार होता. खूप सारे भाविक इथूनच नमस्कार करून परत जात होते. माझ्याही मनात आले की आता पुढे मी सुद्धा चालू शकत नाही. देवाला इथूनच नमस्कार करते आणि माघारी निघते. तेवढ्यात माझ्या मागेपुढे असणारी तीच उंच व्यक्ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, ताई तू पुढे जाणार आहेस का? मी तुला बराच वेळापासून बघतोय. तू नक्की महाराजांकडे जाणार आहेस का? मी गडबडत म्हणाले, हो. मला त्या व्यक्तीच्या बोलण्याचा हेतू काही कळाला नव्हता. ती व्यक्ती माझ्या मागेच का येत होती मला हेही कळत नव्हते. ती व्यक्ती म्हणाली की, हे घे आणि महाराजांना दे. मी त्यांना दिलेला कागद हातात घेतला. तो वहीचा एक दुमडलेला कागद होता. एका कागदाच्या 4 घड्या घातलेल्या आणि त्याला स्टॅपलरची पिन लावली होती. आत एखादे नाणे वगैरे असावे तसा गोलाकार आकार वरून हाताला लागत होता. त्यांनी दिलेला तो कागद मी खिशात ठेवला. त्या व्यक्तीने तेथून दत्तगुरूंना नमस्कार केला. नक्की महाराजांपर्यंत पोहोचव असं म्हणून ते निघून गेले. मला काही समजेना. या माणसाने विश्वासाने माझ्याजवळ तो कागद दिला आणि आता मला काही झाले तरी दर्शनाला जावेच लागणार होते. मी माघारी फिरण्याचा विचार सोडून दिला आणि मी रांगेला लागले. आता उतरत्या पायऱ्या लागल्या होत्या, त्यामुळे दम लागत नव्हता. लोक दर्शनासाठी एका बाजूला उभे होती, दुसरी बाजू रिकामीच होती. डोलीवाले मध्ये मध्ये येत होते. मध्यरात्रीचे 2:30 वाजले होते. भाविक हळूहळू पुढे सरकत होते, पण खूप अवघडले होते. मध्येच पायरीवरती बसत उठत आम्ही चाललो होतो. आतापर्यंत घामाने भिजलेले शरीर
आता थंड वाऱ्यामध्ये थंडगार पडले होते. जॅकेट काढले आणि घातले तरीसुद्धा प्रचंड थंडी वाजत होती. वाऱ्याचा वेग वाढत होता. डोलीवाले मागून पुढे जात होते. स्वतःचे ओझे या ठिकाणी जड झाले होते. तेथेही डोलीवाले माणसांना खांद्यावरती वाहून नेत होते. डोलीवाले घामाघूम झाले होते. पोटासाठी त्यांचे हे कष्ट चालू होते. त्यांना लोक पटकन पुढे जाऊ देत होते. तरीही त्या डोलीवाल्यांना सारखा रस्ता करून देणे खूप अवघड जात होते. कारण की फक्त एका बाजूने एक व्यक्ती जाऊ शकेल, दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येऊ शकेल, एवढ्याच पायऱ्यांचा आकार तिथं होता. तरीही प्रत्येकजण त्यांना सहकार्य करत होता. डोलीवाले वेगाने पुढे जात होते. तास दीड तासानंतर दत्तगुरूंची कमान लागली. आणखीन देव किती अंत पाहणार आहे, लवकर दर्शन व्हावे असे मनोमन वाटत होते. मी राहून राहून त्या व्यक्तीने दिलेला कागद आणि त्या व्यक्तीचा विचार करत होते. त्या कागदाच्या आतमध्ये काय असेल? त्या व्यक्तीने माझ्याकडे हा कागद का दिला असेल? गोरक्षनाथांवर माझी खूप श्रद्धा आहे. कदाचित ही त्यांचीच योजना असावी की गुरु शिखरावर जाऊन आद्यस्थान असणाऱ्या दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे आणि म्हणूनच त्यांनी मला या बंधनामध्ये टाकले असावे. माझी वारी यशस्वी करण्यासाठी हा कागद माझ्या हाती त्यांनी दिला. गुरु शिखर आता जवळ आले होते. सगळीकडे फक्त पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके दिसत होते. आपण जणू स्वर्गामध्ये आहोत असे भासत होते. मी आकाशामध्ये तरंगत असल्याचा आभास होत होता. आता आकाशाची कडा नारंगी झाली होती. सूर्यनारायण उगवताना अशा मनोहारी पद्धतीने पाहणे म्हणजे एक आनंद सोहळाच वाटत होता. बंगल्याच्या गर्दीमध्ये सूर्य कधी डोक्यावर येतो हे कळतच नाही. आज या उगवत्या नारायणाच्या सृष्टीमध्ये आगमन इतक्या जवळून अनुभवत होते. हळूहळू ते आकाश आणखी गडद होत गेले. सूर्याचे ते मनोहारी रूप आकाशामध्ये अवतरले. ते रूप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सगळ्यांनी फोन बाहेर काढले. किती सुंदर आणि सुबक! खरंच देव अशा जागा का निवडतो याची स्पष्ट कल्पना आली. या दृश्यामुळे परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये आता कुठलेही अंतर राहिले नाही असे वाटले. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या नगरीमध्ये होते. पृथ्वीवर नव्हतेच, स्वर्गात होते. दत्तगुरूंची पहाटेची मंगल आरती झाली. दत्तगुरु शिखरावर मंदिरामध्ये प्रवेश केला. ज्यांच्या दर्शनासाठी 10 तास कठीण रस्ता पार केला, त्या दत्तगुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनाने अत्याधिक आनंदित वाटले. दत्तगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवण्याची खूप इच्छा होती, परंतु तिथपर्यंत जाता येत नव्हतं. दत्त महाराजांसाठी अत्तर आणले होते, ते वाहिले. त्या व्यक्तीने दिलेला ऐवज दक्षिणा पात्रामध्ये ठेवला. दत्तगुरूंच्या चरणाचे दर्शन घेतले. दत्तगुरूंची स्मित हास्य करत असलेली मूर्ती डोळ्यामध्ये साठवली. असं वाटलं की इथे बसावं, पण मागे आपले बांधव उभे होते. सर्वांना या परमेश्वराचे दर्शन लवकर व्हावे. मी माझ्या सर्व चुकांबद्दल श्रीगुरूंची माफी मागितली. सगळा शारीरिक क्षीण गेला. अत्याधिक आनंद झाला होता. मूर्तीला प्रदक्षिणा घातली आणि आम्ही खाली उतरलो. गुरु शिखरावरून खाली येताना तेथील चाफ्याचे फूल मी घेतले. दर्शन झाल्याने सुखावले होते. अत्याधिक आनंद झाला होता. इतर लोकांनाही वाटत होते की त्यांचे दर्शन झाले, आमचे कधी होणार? तुमचेही दर्शन होईल, जवळ आले आहे असा विश्वास त्यांना देत आम्ही पायऱ्या उतरू लागलो. थोडं अंतर गेल्यावर कमानीपासून 300 पायऱ्यांवर कमंडलू तीर्थ आहे. तिथे दर सोमवारी धुनी पेटते. धुनी दर्शन घेतल्यावर आम्ही महाप्रसाद घेतला. हा प्रसाद म्हणजे अमृता समान वाटला. समुद्र सपाटीपासून 3,500 फूट उंचीवर या अवघड ठिकाणी तो प्रसाद दिला जातो. कोणत्याही दानापेक्षा महादान या प्रसादाच्या रूपाने आम्हाला मिळाले होते. माघारी येताना आमच्या ग्रुपचे इतर लोक दिसले. त्यांना अजून 3 तास तरी दर्शनासाठी लागणार होते. आमचे दर्शन झाले, आम्ही आनंदाने सांगितले आणि परत निघालो. येताना केने गुरुजी भेटले, ज्यांनी गिरणार 108 वेळा चढण्याचा संकल्प केला होता. मला त्यांचा खूप आदर वाटला. त्यांची भक्ती त्यांच्या पुस्तकांमधूनही वाचायला मिळते. येताना मी पुन्हा गोरक्षनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतले. देवा तुझी कृपा झाली म्हणून माझी गिरणार यात्रा परिक्रमा सफल झाली. महाराजांचे दर्शन झाले. मी तिथेच रेंगाळले.
कदाचित महाराज मला पुन्हा दर्शन देतील. थोड्या वेळाने उठले आणि चालू लागले. सौ शिंगारी पुढे गेल्या होत्या. मी मागे हळूहळू चालत होते. 6,000 पायऱ्या उतरल्यानंतर अंबामाता मंदिर आले. तिथे गेल्यावर रोपवे चालू झाल्याचे समजले. आता अंबामाता मंदिरापासून दत्त महाराजांच्या दर्शनासाठी रांग लागली होती. आपण खरंच भाग्यवान आहोत, लवकर आलो म्हणून पटकन दर्शन झाले. मी अर्ध्या रस्त्यावरून रोपवेने जायचे ठरवले. जे अंतर कापण्यासाठी मला 6 तास लागले होते, तेच अंतर मी 10 मिनिटात कापून खाली उतरले. रोपवेमधून गिर जंगल अगदी मनोहारी दिसत होते. परिक्रमा मार्ग दिसत होता. घनदाट जंगलाला वरून बघताना आपण किती साहसपूर्ण प्रवास केला याची कल्पना आली. बाजूच्या लोकांना रस्ता विचारून धर्मशाळेचा रस्ता मी पकडला. गिरनार परिक्रमा आणि दत्तदर्शन पूर्ण झाले. ईश्वरी शक्तीचा अनुभव, अविस्मरणीय असा अनुभव आला. परमेश्वर शक्ती आपल्या मनातील भक्तिभावाला प्रतिसाद देत असते. परिक्रमा एक ऊर्जा देते, जी जीवन सामर्थ्याने व्यतीत करण्याची प्रचंड मानसिक शक्ती देत असते. परमेश्वर विश्वरूपाने सदैव सोबत असावा हीच इच्छा. तुझे सानिध्य मिळावयास यावे पुन्हा पुन्हा, तुझा आशीर्वाद मिळावयास यावे पुन्हा पुन्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर डॉक्टर निलिमा मांडेकर यांनी पाठवलेला त्यांचा गिरनार यात्रेचा, गिरनार परिक्रमेचा हा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा अनुभव, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मेड फॉर मराठी. धन्यवाद.